नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्विसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही झेड पी मार्फत मेगा भरती आलेली आहे दोन हजार तेवीससाठी तर त्या मेगा भरतीचा नेमका ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा अगदी स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जी काही आड देण्यात आलेली आहे तर ही पूर्ण याची ॲडव्हर्टाईजमेंट वाचून घ्या म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला नेमकी कोणतीच अडचण जाणार नाही चला तर मग नेमका ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आता आपण बघूया त्यासाठी व्हिडिओ अगदी हो शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं दिलेले वेबसाईट राहायचे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हो दे। देण्यात आलेले बघा इथं ज्या काही इम्पॉर्टंट डेट आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर बघा तुम्हाला इथं क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ही एक टॅप देण्यात आली असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर फर्स्ट नेममध्ये फर्स्ट नेम टाकायचं तुमचं दहावीच्या मार्कशीटनुसार त्यानंतर ते कन्फर्म करायचं मिडल नेम टाकायचं कन्फर्म करायचं लास्ट नेम टाकायचं कन्फर्म करायचं त्यानंतर तुमचा एक मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर अगदी व्यवस्थित टाकून द्या तो मोबाईल नंबर तुम्हाला नंतर बदलता येणार नाही तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथं कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर कन्फर्म केल्यानंतर एक तुम्हाला अल्टरनेट नंबरसुद्धा द्यावा लागतो तर अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता त्यानंतर एक तुम्हाला बघा इथं ईमेल आय द्यायचा आहे ईमेल आय डी तुम्ही देऊन द्यायचा त्यानंतर त्याचं जे काय डोमेन नेम आहे जेमेल डॉट कॉम रेडिफमेल डॉट कॉम जे असणार ते टाकायचं आहे त्यानंतर तोच मेल तुमचा जो काय असणार आहे तर तो इथं कन्फर्म करायचा आहे बाजूचा कॅप्चर कोड तुम्हाला फिल करायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघायचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करायचा आहे तर तुम्ही ॲडनुसार व्यवस्थित पाहून घ्या की तुम्हाला नेमका अर्ज कुठं करायचा आहे त्यानुसार ते जिल्हा परिषद तुम्हाला निवडायची कॅप्चर कोड फिल करायचा आणि त्यानंतर सेवन नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा सेवन नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा मग अर्ज इथं समोर जाणार आहे जर काही एरर वगैरे आला तर तुम्ही ती रिमूव्ह करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा मी पूर्ण डिटेल इथं व्यवस्थित भरली तुम्ही आधी ती चेक करून घेऊ शकता की डिटेल व्यवस्थित भरली का नाही इथे त्यानंतर सेवन नेक्स्टा बटनवर क्लिक करायचं बघा इथं थोडासा आपला एरर आलेला आहे तर तो मी इथं एरर दूर करतो बघा इथं एरर दूर झालेला आहे त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल तो तुम्हाला व्यवस्थित इथं ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा एक तुम्हाला फोटो अपलोड करायचे तर जो काही फोटो वगैरे अपलोड करणार करणारा तर इथं जे काही फाईल फॉर्मॅट वगैरे दाखवण्यात आलं आहे त्यानुसार तुम्हाला आता फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर बघा इथं चेकबॉक्स देण्यात आलेले त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला सिग्नेचरसुद्धा आप इथं अपलोड करून घ्यायचे ठीक आहे बघा इथं सिग्नेचर आणि फोटोचा प्रिव्यू तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथं नेक्स्ट बटन देण्यात आलेले यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं जिल्हा परिषद दाखवण्यात आली असेल त्यानंतर बघा इथं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला इथं कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचा तर व्यवस्थित तुम्ही इथं संपूर्ण ॲड पाहून घेतली असेल त्यानुसार तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचा तर ती पोस्ट इथं निवडायची त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी असणार आहे तर इथं ज्या काही कॅटेगरी दाखवण्यात आलेली आहेत त्यानुसार तुम्हाला ती कॅटेगरी निवडायची कोणत्या कॅटेगरीमध्ये अर्ज करायचा ती परत कॅटेगरी निवडायची त्यानंतर काही अपंगत्व वगैरे असेल तर ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर बघा इथं काही यस नो काही क्वेश्चन दाखवण्यात आलेले आहेत तर हे व्यवस्थित क्वेश्चन तुम्हाला वाचायचे त्यानुसारच तुम्हाला इथं यसनो हा ऑप्शन निवडायचा आहे ठीक आहे इथं वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी काही वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात किंवा तुम्हाला जो ऑप्शन इथं लागू होते त्यानुसारच तो ऑप्शन तुम्हाला यस म्हणजे होय नाहीतर मग नाही हा ऑप्शन तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तर माझ्या केसमध्ये जे मला इथं यस नो क्वेश्चन येत आहे त्यानुसार मी इथं यस आणि नो हा ऑप्शन निवडत आहे तुम्हाला आधी माहिती इथं व्यवस्थित वाचायची त्यानंतरच तुम्ही इथं तो क्वेश्चन तुम्ही इथं सॉल्व करून घेऊ शकता तर तुम्हाला जे जे ऑप्शन येत असतील त्यानुसार तुम्ही इथं यस नो ऑप्शन निवडा काही जे काही माहिती दाखवण्यात आलेली आहे तर ती संपूर्ण आधी माहिती वाचा गडबड करू नका फॉर्म भरतानी त्यानुसारच तुम्हाला इथं टिकमार्क करून घ्यायचे तर बघा मी आता इथं काही जे प्रश्न दाखवण्यात आले त्यानुसार इथं ते ऑप्शन मी निवडतो तर तुम्ही माझे सैनिक वगैरे असाल तर ते ऑप्शन निवडू शकता एक सर्विसमॅन असाल तर निवडू शकता नसेल लागू तर तुम्हाला सिम्पली तुम्ही इथं नो ऑप्शन निवडू शकता तर बघा इथं जो काही तुम्हाला इथं ऑप्शन दाखवण्यात आले आणण्यात देण्यात आलेलं असेल ते तुम्ही इथं ऑप्शन निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला इथं समोर जायचं आहे तर बघा इथं मी काही क्वेश्चन सॉल्व करून घेतो तुम्हालासुद्धा ते सॉल्व करून घ्यायचे आहेत बघा तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर हो करा नाही तर मग नाही करा बाकीचा जो काही अंशकालीन कर्मचारी तुम्ही जर असाल तर यस करा नाही तर नो करा ठीक आहे तर बघा इथं मी ऑप्शन निवडत बघा तुम्ही महाराष्ट्र जर रहिवाशी इथं यस करायचं तुम्हाला त्यानंतर बघा इथं जर तुम्ही कर्नाटकच्या बॉर्डरमध्ये असाल तर यस करा नाही तर मग नो करा त्यानंतर बघा इथं तुम्ही जर याच्या आधी जर अर्ज केला असेल तर तुम्हाला यस ऑप्शन निवडायचं आहे नाही तर मग नो ऑप्शन निवडायचं आहे दोन हजार एकोणीसमध्ये जर अर्ज वगैरे केला असेल तर ठीक आहे तर बघा इथं मी ऑप्शन निवडत आहे तुम्हाला व्यवस्थित हजे प्रश्न वाचायचे त्यानुसार तुम्हाला इथं ऑप्शन ते चूज करून घ्यायचे तुमच्यानुसार इथं वेगवेगळे ऑप्शन चेंज होऊ शकतात म्हणजे त्याचे जे काही प्रश्न आहेत आणि उत्तर आहेत प्रश्न तेच राहणार परंतु उत्तर इथं चेंज होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला तुमच्यापर्यंत जो काही इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यानुसार तुम्हाला तो चूज करून घ्यायचा बघा इथं तुम्हाला आयडेंटिटी म्हणून इथे आधार नंबर टाकू शकता तुम्ही आधारचा जो काही नंबर आहे तर तो सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता तर बघा इथं आपले प्रश्न इथं सॉल्व्ह करून झालेले त्यानंतर बघा तुमचा जो काही रिलिजन आहे तर यादीमधून तुम्हाला रिलिजन निवडायचं आहे ॲटोमॅटिक तुमचं नॅशनलिटी म्हणून इंडियन येईल त्यानंतर बघा तुमच्याकडे आधार कार्ड इथं असेल जवळपास ते सर्वांकडे असतं तर आधारचा नंबर टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर सर्वात महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला एक्झाम सेंटर सेंटर निवडून घ्यायचे आहेत प्रिफरन्सनुसार तर बघा इथं पहिला प्रिफरन्स तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही सेकंड प्रिफरन्स टाकू शकता आणि तुम थर्ड प्रिफरन्ससुद्धा इथं टाकून घ्यायचं आहे तर बघा मी तिन्ही प्रिफरन्ससुद्धा टाकलेले आहेत त्यानंतर तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ आहे तर तुम्हाला इथं कॅलेंडरमधून डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची तुमची जी काय असणार आहे ती तुमचं जे काही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे तर त्यावर बघायचं नेम की नेमकी डेट ऑफ बर्थ काय ठीक आहे तर बघा आता मी डेट ऑफ बर्थ इथं निवडले आहे त्यानुसार तुमचं ऑटोमॅटिक इथं होईल जेंडरमध्ये बघा तुम्हाला जेंडर निवडून घ्यायचं आहे त्यानंतर ट्विन ब्रदर और सिस्टर असेल तर यस नाही तर मग नो त्यानंतर बघा इथं तुमचं मॅरेज स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बाबाचं नाव टाकायचं तुम्हाला दहावीच्या मार्कशीटनुसार दहावीच्या मार्कशीटनुसारच तुम्हाला इथं तुमचं जे काही आईचं आहे आईचं नाव आहे तर ते आईचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला बाकीचे ऑप्शन लागू होत असेल तर तोसुद्धा इथं ऑप्शन टाकायचा आहे त्यानंतर ॲड्रेसमध्ये बघा तुम्हाला तुमचा ॲड्रेस वन आणि ॲड्रेस लाईन टूमध्ये इथं ॲड्रेस भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तर तो तालुका टाकून घ्यायचा आहे तालुका टाकल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तर तो जिल्हा टाकायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर आपलं जे काही राज्य आहे तर हे राज्य तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकायचं आहे तर दोन्ही ॲड्रेस जर सेम असतील परमनंट आणि करस्पॉन्डन्स तर इथं बघा सेवन ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स यावर तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचे दोन्ही ॲड्रेस इथं सेम होतील नाहीतर मग मॅन्युअली तुम्ही इथं ॲड्रेस भरून घ्यायचा परमनंट आणि टेम्पररी त्यानंतर बघा इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे तुमची डिटेल इथं व्हॅलिडेट होणार आहे बघा इथं व्हॅलिडेटर सक्सेसफुली येईल त्यानंतर सेवन नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथं एज्युकेशनली डिटेल भरून घ्यायचे तर बघा तुम्ही ज्या पोस्टसाठी इथं अर्ज केला त्यानुसार तुमचं इथं एज्युकेशन असलं पाहिजे तर बघा इथं मी माझ्या केसमध्ये इथं कंत्राटी ग्रामसेवकसाठी अर्ज केला त्यामुळं इथं इज्युक्रेशन हे बारावी देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथं दहावीचे डिटेल भरायचे आणि बारावीचे डिटेल भरायचे तर बघा इथं दहावीच्या बोर्ड बोर्डाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार तुम्ही दहावी कधी पास झाले तर ते तुमच्या सर्टिफिकेटच देण्यात आलेलं असेल तर ती डेट टाकायची पासिंग डेट त्यानंतर तुम्हाला दहावीत पर्सेंटेज किती मिळाले तर हे पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी पासिंग डेट टाकत आहे त्यानंतर बघा आपले दहावीचे इथं पर्सेंटेज तुम्ही निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही कोणत्या क्लासमध्ये म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये सेकंड क्लासमध्ये थर्ड क्लासमध्ये पास झाले तर तो इथं पासिंग क्लास तर तर तुम्हाला इथं चूज करून घ्यायचा आहे आणि तुम्ही जे काही पर्सेंटेज आहात तर पॉईंटनंतर इथं दोन तुम्हाला डिजिट द्यायचे आहेत तर बघा इथं मी फर्स्ट क्लासमध्ये दहावी पास झालो त्यानंतर एच एस सीची डिटेल तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे कारण एसी इथं इथं एस एस सी लागणारच आहे तर तुमच्या एस सीच्या बोर्डाचं नाव टाकायचं आहे तुम्हाला जनरली तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकू शकता किंवा तुमचा जे काय बोर्ड असणार आहे तर तुमच्या मार्कशिटवर बघायचं आहे त्यानंतर बघा इथं ऑदरमध्ये तुम्ही इथं सायन्स आर्ट कॉमर्स कशामध्ये पास झाले तर ते टाकू शकता जसं तुम्ही इथं दहावीचं टाकलं त्यानुसार बघा इथं ऑदर्समध्ये आपण दहावीचं एस एस सी टाकलं त्यानंतर तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर किंवा तुमचा जर ज्या दिवशी रिझल्ट लागला तर ती रिझल्टची डेट तुम्ही इथं टाकू शकता जर दोन हजार तेवीसमध्ये पास झाले असेल तर ठीक आहे तर बघा इथं आपलं जे काही पासिंग डेट आहे एच एस सीची तर ती तुम्हाला निवडून घ्यायची त्यानंतर बघा इथं तुम्हाला एच एस सीमध्ये मार्क्स किती मिळाले तर ते टाकायचे त्यानंतर कोणत्या क्लासमध्ये तुम्ही पास झाले तर तो क्लास निवडायचा आहे बाकी जर काही लागू असेल तुमचं तर ते लागू शकता त्यानंतर बघा तुमच्याकडे जर काही कम्प्युटरचं नॉलेज वगैरे असेल तर तुम्ही इथं व्यवस्थित ऑप्शन वाचा त्यानुसार इथं यस करा त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे बघा इथं जर तुम्हाला काय अनुभव वगैरे असेल तर यस करा नाही तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर मराठीमध्ये तुम्हाला यस ऑप्शन निवडायचं आहे एक्सपिरियन्स असेल तर तो टाका त्यानंतर बघा इथं लँग्वेजमध्ये मराठी तुम्हाला लिहिता येते का वाचता येते का बोलता येते का त्यानंतर तुम्ही हिंदी आणि इंग्लिश इथं ऑप्शन देऊ शकता त्यानुसार तुम्हाला इथं लिहिता येते का बोलता येते का वाचता येते का त्यानुसार इथं मार्क करून घ्यायचे आहे माझ्या काहीच इथं मराठी हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज आहे तर मला तिन्ही लँग्वेज वाचता येतात बोलता येतात आणि लिहिता येतात त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघ इथं व्हेरिफिकेशन सक्सेसफुली होईल त्यानंतर आता सेवन नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे सेवन नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं तुमच्या फॉर्मचा इथं प्रिव्ह्यू तर तुम्हाला व्यवस्थित तुमचा प्रिव्ह्यू इथं पाहून घ्यायचा बघा तुमचं नाव व्यवस्थित आहे का ते पाहायचं आहे तुम्ही कोणती जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केला तोच तीच जिल्हा परिषद सिलेक्ट झाली का त्यानंतर कोणत्या पोस्टसाठी अर्ज केला तर ती पोस्ट पाहायची कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केला ती कॅटेगरी सिलेक्ट करायची त्यानंतर तुम्ही कोणत्या याच्यामधून अर्ज करणार आहात तर ती कॅटेगरीसुद्धा तुम्ही पाहायची त्यानंतर बघा इथं जे काय तुम्ही क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत तर व्यवस्थित तुम्ही इथं क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत का नाही हे तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता बघा इथं मी तुम्हाला ते माऊसनं दाखवते की इथं मी यस केलं का नो केलं त्यानुसार तुम्ही बघायचं की तुम्ही इथं जे काही ऑप्शन इथं टाकलेले आहेत तर तुम्हाला जे ऑप्शन लागू होत असतील तिथं यस करायचं आणि जिथं लागू होत नाही तुम्हाला तो ऑप्शन तिथं नो केलं का नाही तर ते तुम्ही इथं व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता म्हणजे नंतर प्रॉब्लेम व्हायला नको कारण एकदा जर तुम्ही इथं सबमिट केला फॉर्म तर मग इथं करेक्शन होणार नाही आणि फी पण भरपूर आहे त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित अगदी ध्यान देऊन पूर्ण ऑप्शन बरोबर केले का नाही तुम्ही सिलेक्ट त्यानुसार ते पाहू शकता बघा येतं तुम्ही जर काही माझे सैनिक वगैरे असाल तर यस करा नाही तर मग नो ऑप्शन सिलेक्ट करा बघा इथं दाखो दा, मी पूर्ण तुम्हाला ते दाखवता की नेमकं कुठं कुठं तुम्हाला काय चेक करायचं बघा इथं तुम्हाला काही क्वेश्चन यस काय क्वेश्चन नो असे दाखवतात दाखवण्यात येत असतील म्हणजे मी तसे ते सिलेक्ट केलेले आहेत त्यानुसार बरोबर तुम्ही सिलेक्ट केले का नाही याचं व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता अगदी मराठीमध्ये क्वेश्चन दाखवण्यात आलेले आहेत परत तुम्ही ते इंग्लिशमध्ये सुद्धा इथं पाहून घेऊ शकता बघा इथं काही ऑप्शन दाखवण्यात आले आहेत त्यानुसार तुम्ही इथं ऑप्शन काय निवडला ते परत तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता अगदी बारकाईनं पाहायचं गडबड करायची नाही बघा मी पाहते। था था ते पाहत आहे तुम्हाला जे ऑप्शन इथं लागू होत असेल तर त्याचं ऑप्शन तुम्ही इथं यस निवडला असेल आणि जे लागू होत नसेल त्याचं ऑप्शन इथं नो निवडायचं बघा इथं रिलिजन वगैरे तुम्ही व्यवस्थित टाकला का नाही ते पाहू शकता त्यानंतर नॅशनल तर डायरेक्टली इंडियन येणार आहे त्यानंतर बघा आधार कार्ड नंबर वगैरे पाहू शकता त्यानंतर इथं प्रिफरन्स सेंटरमध्ये बघा पहिलं सेंटर तुम्ही व्यवस्थित घेतला का सेकंड सेंटर व्यवस्थित घेतला का थर्ड सेंटर व्यवस्थित घेतलं का नाही हे परत तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता तसंच बघा तुमची जी काही जन्मतारीख आहे ती व्यवस्थित आहे का त्यानंतर तुमचं जेंडर ट्विन सिस्टर वगैरे आहेत का त्यानंतर बाबाचं नाव त्यानंतर मॅरेजचं स्टेटस वगैरे आईचं नाव ॲड्रेस सर्व तुम्हाला इथं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे जर काही करेक्शन असेल तुम्ही ते करेक्शन करून घेऊ शकता बघा इथं परमनंट ॲड्रेस आणि कर्स्पर्ट ॲड्रेस तुमचा जो काय असणार आहे त्यानुसार तो व्यवस्थित टाकला का ते पाहू शकता मोबाईल नंबर एम एल आय डी पहा त्यानंतर एज्युकेशनल डिटेल तुम्ही व्यवस्थित भरली का नाही तेसुद्धा सुद्धा तुम्हाला इथं पाहून घ्यायचे त्यानंतर बघा इथं काही प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत त्यानुसार तुम्ही इथं त्याच्या त्याच्याबरोबर टाकले का नाही हे सुद्धा पाहू शकता त्यानंतर बघा इथं तुम्ही दहावीत किती मार्क टाकले त्यानंतर तुम्ही दहावी कधी पास झाले पर्सेंटेज किती टाकले क्लास कोणता टाकला तसंच तुम्ही बारावीचा इथं व्यवस्थित माहिती भरली का नाही ते पाहू शकता बघायचं एम एस वगैरे काय झाले असेल तर यस करा काही एक्सपिरियन्स असेल तर यस नाही तर मग नो ऑप्शन टाका त्यानंतर बघायचं लँग्वेज तुम्हाला कोणत्या नोंद लिहिता येते वाचता येते का जे का असणार आहे त्यानुसार ते पाहायचं त्यानंतर डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आणि कंप्लेट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं जर सगळी डिटेल व्यवस्थित असेल तर त्यानंतर बघा तुमचा पेज इथं समोर जाणार आहे आता तुम्हाला काही करेक्शन करता येणार ना? नाही आहे त्यानंतर कॅपचो कोड फिल करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं पेमेंटच्या पेजवर रिड्रायर केल्या जाणार आहे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथं तुमचं जे काही कॅटेगरी असणार आहे त्यानुसार तुम्हाला इथं पेमेंट करावं लागते माझ्या केसमध्ये इथं कॅटेगरीमधून अर्ज आहे त्यामुळे इथं नऊशे रुपयाचं पेमेंट आहे जर तुमचा ओपनमध्ये अर्ज असेल तर तुम्ही इथं पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट झाल्यानंतर बघा इथं प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही इथं प्रिंटआउटसुद्धा काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला बाहेर यायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही युजर आयडी पासवर्ड आला होता तुम्हाला तो इथं टाकायचा आहे कॅपचोकडे कर फिल करायचा आहे आता तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं इथं लॉग इन होऊन जाईल परत तुम्हाला कॅप्चरकडे फिल करायचं आहे कॅपचोकडे फिल केल्यानंतर बघा इथं बाजूला जे काही बटन आहे चेक युअर प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा ओके या बटनावर क्लिक करायचं आहे बघा इथं तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे लास्टचं तर ते इथं सक्सेसफुल दिसलं पाहिजे त्यानंतर बघा इथं वरती टॉपला इथं प्रिंट ॲप्लिकेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म इथं दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत प्रिंट या बटनवर क्लिक करून तुम्ही याचं प्रिंट काढून घेऊ शकता किंवा बघा इथं वरती इथं डाव्या साईडला इथं अप्लिकेशन प्रिंट हा ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे त्यानुसार बघा येतं तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म इथं प्रिंट आऊट करून घेऊ शकता तुम्ही किंवा याची पी एफसुद्धा घेऊ शकता आणि बाजूलाच इथं बघा तुम्हाला दुसरासुद्धा एक ऑप्शन दाखवण्यात आले असेल बघा इथं या बटनावर क्लिक करून प्रिंट आऊट काढू शकता किंवा मग इथं बाजूला जे काही बटन आहे ही रिसिप्ट पेमेंटची तर यावर प्रिंट या बटनवर क्लिक करून तुम्ही याचीसुद्धा प्रिंट आऊट काढून घेऊ शकता त्यानंतर तुमचं जे काही हॉलटिकीट आहे तर ते मग हॉल हॉलटिकीट काही दिवसाने जनरेट होईल त्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करून तुम्ही हॉल हॉलटिकीट काढून घेऊ शकता त्यानंतर बघा इथं आउट या बटनावर क्लिक करायचं आहे आउट या बटनावर क्लिक केल्या तर तुम्ही इथं बाहेर येणार अशा प्रकारे तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र